कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. प्रेम, भुवनेश्वरीचं माझ्यावर प्रेम आहे. काय बोलतेस अक्षरा? बाबा, मी नाही बोलत आहे, पण अधिपतींना असं वाटतं ना. अक्षरा, ती भुवनेश्वरी जे सतत म्हणत असते ना की शिक्षणापेक्षा अक्कल महत्वाची, हे सगळं ती स्वतःवरून म्हणत असते. त्या बाईला शिक्षणाचा गंध नाही आहे, पण महाहुशार बाई आहे ती आणि अतिशय मॅनिप्युलेटिव्ह. स्वतःला जे हवं तेच ती दुसऱ्याच्या डोक्यात भरवते. हे जे तिचं माझ्यावर प्रेम आहे वगैरे आभास अधिपती समोर उभा केलाय ना, तो तिने याचसाठी केलाय. आणि अधिपती साधा आहे, सरळ मुलगा आहे तो, चारूसारखा आहे तो. चारू अशीच होती, साधी, निर्मळ. कुठल्या माणसात तिला काही वाईट दिसलं नाही कधी. प्रत्येक वाईटामध्ये चांगलं शोधत राहायची, माणसाच्या आतला माणूस शोधत राहायची. अक्षरा, आजच्या जगात या अशा माणसांचं काही चालत नाही. मला खूप काळजी वाटते अधिपतीची. नाही बाबा, अधिपती हुशार आहेत. पण उपयोग काय? ही सगळी हुशारी त्या भुवनेश्वरीच्या पायाशी लोटांगण घालते ना. अक्षरा, ती बाई अतिशय धोकादायक आहे. अधिपतीच्या प्रेमाचा गैरफायदा घेते ती. अधिपती इमोशनल होतो तिच्या समोर आणि ती बाई सतत त्याला आपल्या इशाऱ्यांवरती नाचवते. अधिपती भुवनेश्वरीला आई मानतो आणि ती त्याला फक्त शस्त्र समजते. शस्त्र सगळ्यांच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध वापरण्याचं. आणि सतत आपल्या खोट्या प्रेमाची धार त्या शस्त्राला लावत असते. बाबा, तुम्ही कधी असा विचार केलाय का? कुणाला माहित, कदाचित मॅडमचं तुमच्यावर एकतर्फी प्रेम असेल. म्हणजे तुमच्यात जे काही घडलं त्यावरून. आमच्यात जे काही घडलं ती त्या क्षणाची चूक होती, मी तुला सांगितलंय. पण त्या चुकीमुळेच जर मॅडमचं तुमच्यावर प्रेम बसलं असेल तर? नाही अक्षरा, ती जे करते त्याला प्रेम नाही म्हणत. कारण प्रेम असं नसतं. प्रेम जबरदस्तीनं होत नाही, प्रेम लादता येत नाही, प्रेम ओरबाडून हिसकावून नाही घेता येत कोणाचं. अक्षरा, प्रेमामध्ये माणूस अधिकार गाजवण्यापेक्षा समोरच्याला समजून घेतो, त्याचं मन बघतो, त्याला काय हवं याला महत्व देतो. या बाईनं काय केलं? हे सगळं केलं. आमचा विश्वास बसत नाही. सुनबाईंना आम्ही चांगल्या ओळखतो, त्या असलं काही करणार नाहीत. अग मावशी, म्हणजे ह्या दोघी जे काय सांगतायत ते समजा खोट आहे वय. आम्ही त्यांना नकोच म्हणत होतो. वयो, अव पैसे देत होत्या ना, तवा बी आम्ही नगच म्हणलं. पण एवढे पैसे एकदम बघितले, मग काय करणार होतो? आमचा नाईलाज झाला बघा, आम्ही नाही म्हणू शकलो. हे बघा, एवढे पैसे दिले बघा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.